मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशा वाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाजे येथे सायकल वाटपावेळी दिली. दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वाजे हायस्कूलमधील 32 मुलींना सायकलीचे वाटप भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर हस्ते मंगळवारी करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम नेरे आणि रीडघरमध्येही आगामी काळात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाजे हायस्कूलमध्ये परिसरातील आदिवासी पाड्यांमधून अनेक मुली शिक्षणासाठी येतात. त्यांना हायस्कूलमध्ये येणे आणखी सुलभ व्हावे यासाठी दिवाळी सणानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने मुलींसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गाडेश्वर गावातील 10, देहरंग येथील 8, वाजापूर येथील 6, मनिकमाळ येथील 3, धोदाणी येथील 2, सांगटोली येथील 2 आणि बाबदेववाडी येथील 1 अशा 32 विद्यार्थिनींना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, माळडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम पाटील, अध्यक्ष राजेश भोईर, वाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री पाटील, भगवान शेठ पाटील, सदस्य प्रज्ञाकर वाघ, गणेश शिंदे, नारायण भगत, राम पाटील, माजी सरपंच बेबी भगत, ताई चंदर भस्मा, धर्मा आंबो, विष्णू पारधी, वनिता वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते राघव वाघ, वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच राजेंद्र भालेकर, माजी सदस्य श्री भोईर, प्रतिभा कातकरी, गौरी कातकरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार केला. आज ज्या मुली त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात यांना येणारी अडचण ही मयूर यांनी सांगितली आणि खरोखर ही आपल्या सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे आणि म्हणून येणाऱ्या कार्यक्रमामध्ये अशाच पद्धतीनं अन्य कुठल्याही सोयीसुविधा ज्या आपल्याला पाहिजे देणं आवश्यक आहे आणि कोणीतरी या ठिकाणी कुटुंबाच्या बाहेरून देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही नजरेमध्ये आणून द्या त्या त्याची पूर्तता करण्यासाठी निश्चितपणानं आम्ही काम करत राहू याची ग्वाही ही या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच जेव्हा दिल्लीमध्ये नवी संसद उभारली तेव्हा नव्या संसदेमध्ये त्यांनी सांगितलं की त्या नव्या संसदेमध्ये आम्ही पहिलं या ठिकाणी कायदा कुठला बनवू तर देशाची लोकसभा आणि देशामधल्या सगळ्या राज्याच्या विधानसभा याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण हे त्या ठिकाणी द्यायचं आणि तसा ठराव देशाच्या संसदेमध्ये पहिला ठराव जर कुठला पास झाला असेल तर महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी ही त्या ठिकाणी येणाऱ्या 2029 सालापासून पुढे मिळणार आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी ही दृष्टी आपल्या देशाला नव्याने दिली आणि संपूर्ण देश त्या दिशेनं आज काम करतोय. मला खात्री आहे की या मुली केवळ शाळेवरती त्यांचं शिक्षण थांबणार नाही, त्यांना भविष्य काळामध्ये त्यांचं उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीची मदत लागली 10वीनंतर 12वीनंतर त्यांचं शिक्षण पदवीपर्यंतचं पूर्ण करण्यासाठी आणि पदवीचं पूर्ण शिक्षण त्यांना घ्यायची इच्छा आहे, त्यांना ते शिक्षण मिळण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आपले नेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही कमतरता पडू देणार नाही, त्यांचं शिक्षण पैशाविषयी पैशाअभावी थांबू देणार नाही याची ग्वाही त्यानिमित्ताने या सर्व पालकांना